शिवसेना आमदार अपात्रतेची तारीख ठरली. सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना दिली डेडलाईन. शिंदेसोबत असलेले आमदार पात्र की अपात्र. शिंदे सरकारचा 2 महिन्यात फैसला. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने ठरवली असून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा फटकारलंय. येत्या 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना शिंदे गट तसेच 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेचा निकाल द्यावा असे आदेशच दिलेत. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी जोरदार युक्तिवाद नार्वेकरांच्या बाजूने करण्यात आला. तसेच या प्रकरणावर वेळ वाढवून मागण्यात आला. सार्वजनिक सुट्ट्या तसेच सण उत्सव हिवाळी अधिवेशन या दिवसांमुळे आम्हाला वेळ वाढवून देण्यात यावा असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. मात्र ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार विरोध करत युक्तिवाद केला. यांनी जोरदार विरोध करत आक्षेप घेतला. या संपूर्ण प्रकरणावर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. अशी वेळ येऊ देऊ नका की आम्हाला अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदेंविरोधातल्या 34 याचिकांवर 31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या. निर्णय अध्यक्ष राहुल नार्वेकरच घेतील. आम्ही फक्त वेळ आणि मर्यादा आखून दिली आहे. यामुळे यंदाचा न्यू इयर शिंदे की ठाकरेंसाठी हॅपी ठरेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. या संपूर्ण घडामोडीबद्दलची सविस्तर अपडेट अधिक डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.